फ्राईज आणि आईची रेसिपी हा ती रिक्वेस्टेड रेसिपी हा बांगड्यांना आमच्या खतखताई लाभ. सो माझ्या एका सबस्क्रायबरांना रिक्वेस्ट केली आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी असतात सगळी? आय होप सो तुम्ही सगळी बरी असतील आणि सगळी बरी असतात जाय. आम्ही बी बरी हा आणि आयचा तुमच्या बरोबर एक रेसिपी शेअर करू म्हणजे टेस्टी आणि यम्मी अशी. आणि आईची रेसिपी हा ती रिक्वेस्टेड रेसिपी हा. सो माझ्या एका सबस्क्रायबरांना रिक्वेस्ट केली आणि तिचे नाव असं अनुष्का नाय. सो तिने नाही म्हाका रिक्वेस्ट केली की बांगड्यांची कटलेट दाखवाय म्हणून. सो आयचा हांव तुमच्या बरोबर शेअर करपाचे हा बांगड्यांची कटलेट. सो गाईज चला तर बांगड्यांची कटलेट कशी किती करतात ती पोहून घ्या. तर सगळ्यात पहिली पोहून घेऊया आम्ही साहित्य किती किती आन्सर यूज केले ते. सो चला साहित्य पोहून घेऊया. कळचं आयचं आम्ही पोवपाची हा बांगड्यांची कटलेट यम्मी सामकी. सो ताका लागून किती किती साहित्य घेतला ते पोहून घेऊया. तर सगळ्यात पहिले आम्ही हंगसर नाही दोन बांगडे घेतलेले हा बरे ताजे आणि त्याचबरोबर बरे मोठे बांगडे घेतलेले हा. त्याच्या उपरांत हंगसर दोन काने घेतल्या बारीक चिरून, एक ताती घेतलेले हा, दोन मिरसांगो घेतल्या बारीक कट करून, इल्लीशी ओली कोथंबीर, त्याच्या उपरांत अर्धो लिंबू, आले लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, हरवो मसालो, घरगुती हरवो मसालो हा आमचो, त्याच्या उपरांत घरगुती हळद घेतलेली हा. आणि त्याचबरोबर फ्राय करपाक लागून आम्ही रवो घेतला आणि इल्लेशे तांदळाचे पीठ घेतला म्हणजे आमची कटलेट हा ती बरी कुरकुरीत जावंक जाय ताका लागून. सो पोहू शकता हे असा माझे सगळे साहित्य. तर सगळ्यात पहिली बांगडे बरे निवळ करून घेता आणि दाखवता तुमका. सो गाईज तुम्ही पोहू शकता बांगडे आम्ही बरे निवळ करून घेतले असे निवळ करून घेऊक जाय आणि आता ते नाही उकडून घेऊक जाय. उकडून घेऊक लागून हंगसर उदक ॲड करूक जाय. तर दोन पेले आम्ही हंगसर नाही उदक ॲड केले. त्याच्या उपरांत इल्लेशे मीठ, अर्धो चमचो हंगसर मीठ ॲड केलं आम्ही, इल्लीशी हळद, लाल तिखट मसालो. सो सगळे मसाले ॲड केल्या उपरांत ना हे बरे उकडत दवरूंक जाय बांगडे आमचे बरे उकडून रेडी जावंक जाय जाल्यारूच कटलेट बरी जाता. बरे शिजोवंक जाय ते आमचे बांगडे. सो हे पळय सो गाईज 10 ना 15 मिनटां अशी आम्ही शिजत दवरतली बरे उकडून घेतली. सो उकडून जाल्या उपरांत तुमकां दाखयता. सो गाईज तुम्ही हंगसर पोहू शकता बांगड्यांक आमच्या खतखतो येयला बरो. सो बांगडे आमचे हंगसर उकडून रेडी आसा, प्रोपर असो खतखतो येवंक जाय. त्याच्या उपरांत बांगडे आमचे बरे शिजोवन रेडी जातात. सो हे नाही थंड झाल्या उपरांत कशी किती कटलेट करप ती दाखयता तुमकां. सो बरे थंड करून घेऊक जाय हे बांगडे जे असतात आमचे नाय ते बरे थंड जावंक जाय आणि त्याच्या उपरांत मागीर आम्ही कटलेट करपाक स्टार्ट करतली. सो पहिली थंड झाल्या उपरांत तुमकां कटलेट कशी किती करप ती दाखयता. गाईज बांगडे तर आम्ही थंड करून घेतले, आता त्यांचे बरे काटे बीन काढून घेऊक जाय. सो हे पळय असे त्यांचे बरे काटे काढून घेऊक जाय ह्या टाईपचे असे करून घेऊक जाय. बांगड्याचे जे मास असा सगळे नाही ते काढून घेऊक जाय आणि काटे जे आहात ते उडवूक जाय आमकां. सो हे पळय असे करून घेऊक जाय सगळे. आणि आम्ही हंगसर प्रॉपर दोन बांगडे घेतले, तुमच्या अंदाजान तुम्ही घेऊ शकता. तर काटे जे असतात ना ते मात मिक्स जाऊन देऊ नका नाल्या मागीर खाताना ते तुमकां तोंडांक लागतले. सो प्रॉपर असे निवळ करून घेयात बांगडे उकडल्या उपरांत आणि असे पीस करून घेऊक जाय. सो पोहू शकता तुम्ही बरे निवळ करून घेतले आम्ही ते काटे बीन सगळे काढून घेतले. सो आता भीतर ॲड करूया मीठ, त्याच्या उपरांत ॲड करूंक जाय ताती, त्याच्या उपरांत लिंबू, लिंबू घातल्या उपरांत नाही टेस्ट आणि बरी येता. सो लिंबू मुद्दाम ॲड करा. त्याच्या उपरांत आले लसूण पेस्ट, कानो आणि कानोय असा नाही तो भरपूरसो ॲड करा मागीर आणि कटलेट बरी लागता. कान्याकडे मात कंजूसपणा अशी करू नका.
त्याच्या उपरांत सगळे मसाले ऍड करूंक जाय, लाल तिखट, हळद आनी रवो मसालो. आनीक तुमकां कसले मसाले जाय जाल्यार सुद्दां तुमी ऍड करूंक शकता. तेज्या उपरांत ओली कोथुंबीर आनी मिरसांगो, हे सगळे हांगसर ऍड करूंक जाय. बरें न्हय मिक्स करून घेवंक जाय. बरें जशें आमी मळून घेता पळय कटलेट बीन, कशी दुसरी वॅज कटलेट मळून घेतलेली तशीच ही बीन कटलेट हांगसर बरी मिक्स करून घेवंक जाय. बरें मळून घेवंक जाय हे बांगडो आमचो. आनी जितले तुमी मळून घेत न्हय तितली कटलेट टेस्टी अशी जाता, टेस्ट येता बरी. सो हे पळयात मागीर शेपीन आमकां ते बॉल करून शेप दिवंक जाय तेंकां. सो गायज बरें मिक्स करून घेतले आमी, पळोवंक शकता तुमी. आतां न्हय ते बरें म्हणटा तशें बॉल करून शेप दिवया तेंकां. सो हे पळयात अशें करून न्हय शेप दिवंक जाय, चडूय प्रेस करूंक जायना नाल्यार ती कटलेट जी आसा न्हय ती फुट्टली आमची. आनी सपोज जर तुमकां तिखट नाका न्हय जाल्यार मिरसांगो तुमी स्कीप करा, कारण मिरसांगो मातशें खाताना तोंडाक लागतात तेका लागून. तुमकां जाल्यार तर तुमी ऍड करा ऑर ना सुद्दां ऍड केल्यार जाता. सो अशें करून सगळें शेप करून घेवंक जाय. तुमकां जाय तशी तुमी शेप करून घेवंक शकता, रोल सुद्दां करून घेवंक शकता, बट आमी हांगसर अशी घेतली. सो प्रॉपर हांगसर न्हय स कटलेट झाले आमचे दोन बांगड्यांचे. तर हे पळयात हांगसर आमी शेप दिली प्रॉपर कटलेटी. सो आतां ते न्हय फ्राय करून घेवया. सो गाय जाता न्हय कटलेट फ्राय करून घेवया. तर सगळ्यांत पयलीं हांगसर तेल ऍड करया. तेल न्हय बरें तापून घेवंक जाय. तेज्या उपरांत रवो आनी तांदळाचें पीठ यूज करून न्हय अशें कटलेट घालपाक जाय. सो हे पळयात अशें करून न्हय जे आमी शेपीन जे घेतला न्हय ते पिसकटोवंक जायना. सो अशें करून ते घालूंक जाय एक एक करून. हे पळयात अशें करून एक एक करून ना अशें घालीत वचूंक जाय. तव्यार घातल्या उपरांत मातशें प्रेस करून घेवंक जाय. परत एकदां दाखयता तुमकां. भायर अशें रवो आनी तांदळाचें पीठ बरें लावन घेवंक जाय. तुमकां जर तांदळाचें पीठ नाका जाल्यार तुमी ना सुद्दां लायलें जाता. तांदळाचें पीठ लायल्या उपरांत न्हय मातशें तें कुरकुरीत अशें जाता कटलेट आमचे. अशें करून सगळें मागीर भाजून घेवंक जाय बरें एक एक करून. सो गायज हांगसर आमी न्हय सगळे कटलेट ऍड केले आनी पळोवंक शकता तुमी. आतां न्हय ते बंद करून बरें फ्राय करून घेवंक जाय. हे पळय अशें तर गायज 5 मिनटां जाली. आतां आमी ते टर्न करून घेवया. आनी टर्न करताना न्हय स्लो अशें टर्न करून घेवंक जाय नाल्यार कटलेट जी आसा न्हय ती आमची पिसकटतली. आनी भरपूर असो वास सुटला घरभर कटलेटीक. आनी बांगड्यांची कटलेट न्हय भरपूर टेस्टी जाता. तुमी मुद्दाम ट्राय करा दाखयता. अशी न्हय स्लो अशी टर्न करून घेवंक जाय.
सगळी टर्न करून झाल्या उपरांत ना परत एकदा तेल ऍड करूंक जाय. चट ना मातशें तेल ऍड करूंक जाय हांगसर. आनी तेल ऍड करून जाल्या उपरांत परत आसलें तशें धापून आमकां दवरूंक जाय तें, म्हणजे बंद करून अशें दवरूंक जाय 5 मिनटां. तर गायज परत एकदां आतां चॅक करया. आनी जशी जशी कटलेट फ्राय जाता न्हय तशें तशें घरभर वास सुटला सामको. तुमकां जर चड कुरकुरीत जाय न्हय जाल्यार चड टायम असो फ्राय करून घेयात. आनी बारीक गॅसिरूच न्हय फ्राय करून घेवंक जाय कटलेट. चडूय गॅस मोठी अशी करून फ्राय करूंक जायना. मागीर कितें आतां भितरसून भाजना सारकी आनी भायरसून बेश्टी करपोन येता. सो गॅस बारीक करून न्हय कटलेट आमची बरी फ्राय करूंक जाय. काय बरें दिसता पळय कटलेट. आनी मुद्दाम तुमी कटलेट नाय ट्राय करा. आनी कटलेट फ्राय करपाक चड टायम लागना कारण बांगडे आमचे ऑलरेडी उकडलेले आसतात न्हय तेका लागून. सो पळयात काय बरी कटलेट आमची फ्राय जाल्ली आसा. यम्मी अशी बरी फ्राय बी जाल्या. सो मुद्दाम तुमी ट्राय करा घरा कडेन आनी म्हाका कमेंट करून सांगा आमची कटलेट कशी कितें आसली ती. आनी आयची जी रेसिपी आसली ती मुद्दाम रिक्वेस्टेड रेसिपी आसली. म्हज्या एका सबस्क्रायबरान आमकां रिक्वेस्ट केल्ली ही रेसिपी. सो ही पळयात आमच्या हांगसर कटलेट रेडी आसा. सो मुद्दाम तुमी ट्राय करा. सो हांगसर आमची कटलेट रेडी आसा. सो गायज कशी आसली आयची रेसिपी आमची? आसली ना टेस्टी? सो कोणाची वाट पळयतात? चला ताजे ताजे बांगडे घ्या आनी रेसिपी ट्राय करा. एकदम यम्मी अशी कटलेट ट्राय करा. सो कशी आसली आयची रेसिपी हे म्हाका कमेंट करून सांगा. आनी अनुष्का नायक तू बी कमेंट करून सांग की आयची आमची रेसिपी कशी आसली ती. सो गायज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसत जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदा मेळ्या एका नवीन व्हिडिओ. त्या म्हणून देव बरें करून आनी अशेंच कमेंट करून न्हय तुमकां जाय तसले रेसिपी तुमी सांगूं शकता म्हाका. सो बाय.